नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाखा लिंबे, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर बायोफॅक्टर. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील तडवळे या ठिकाणी सुरेश शिंदे यांच्या आल्याच्या प्लॉटवरती. तर यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या आले या पिकामध्ये बायोफॅक्टर या कंपनीची सर्व उत्पादने वापरून त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट आले, आज आपण प्रत्यक्ष हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तडवळेतील शेतकरी सुरेश शिंदे, आलो पीक उत्पादक आहे. तर माझ्या या पिकासाठी ही चुनखडीची जमीन मी निवडली होती, परंतु बरेच लोक असे म्हणले की ह्या चुनखडी पिकात आलं येतच नाही, तुम्हाला 50% तरी यातला उत्पन्न मिळणार नाही. तरी म्हटलं ठीक आहे, बघू आपण काय करायचं ते. म्हणून आम्हाला नाळेसाहेबांची गाठ पडली. बायोफॅक्टर कंपनीचे जे नाळेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आपण करू प्रयत्न. मग त्यांनी आम्हाला लागणीपासून दाणेदार खतं, ते बायोपोषकचे ते बायोपोषक आणि बरेच जीवम दाणेदार खतं अशी बरीच खतं दिली आणि आमचे आलं पीक आज ह्या स्थितीत आलं आहे की फक्त बायोफॅक्टरमुळंच आलेलं आहे. दुसरी रासायनिक खतं दिली असती तर ह्यात 50% कमी झालं असतं उत्पन्न. पण आज माझ्या मनानं की ह्या उत्पन्नात शेतीत त्या जमिनीचे लेवल बघून हे एक नंबरचं पीक आलं आहे असं वाटतं. तरी मला ह्या बायोफॅक्टरमुळं चांगला अनुभव आलेला आहे आणि बायोफॅक्टर हे खतं, जे लिक्विड खतं, दाणेदार खतं ही सर्वोत्कृष्ट आहेत, एवढं मला नक्कीच अनुभवात आलेलं आहे, समजलं आहे.